अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ प्रकट दिन, श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन 10 एप्रिल, तर गुरुपुरुष अमृत युगापासून ते प्रकट दिनापर्यंत आपण ह्या काळामध्ये, हा सुवर्ण काळ आहे, कारण की महाराज प्रकट झाले, महाराज प्रकट झाले, ते उद्या गुरुपुरुष अमृत युग आहे 22 फेब्रुवारी ते 10 एप्रिल। तुम्ही महाराजांची ह्या काळामध्ये जास्तीत जास्त कोणती सेवा करू शकता त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे, गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। खूप जण मेसेज केले, दादा आम्हाला सेवा करायला तर मन होत नाहीये, आळस येतोय। तुमचा आळस दूर करण्यासाठी महाराजांनीच आता हंटर घेऊन महाराज मागे लागले, आता लोकांना सेवाच करावं वाटत नाही, स्टॉप झाले, ब्लँक झाले। मला पण आता कधी कधी व्हिडिओज करावं वाटत नाही, काय माहित, पण महाराज असे काही ना काही विषय आहे, काही ना काही। जर तुम्हाला पण काही कोणत्या विषयावर व्हिडिओ करायचे असेल तर मला अवश्य कमेंट करून सांगा, कारण की मला काय होतं, ब्लँक होऊन जातो, कोणते व्हिडिओ करायचे। पण महाराज नवीन नवीन विषय सांगत असत, म्हणून आता गुरुपुरुष अमृत योगापासून ते प्रकट दिनापर्यंत श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन, प्रकटले स्वामी समर्थ महाराज प्रकटले, तर त्या वेळेपर्यंत 10 एप्रिल पर्यंत कोणती सेवा करायची, आपण तिथपर्यंत रोज आपण जी कोणती सेवा करणार आहात, एक वही घ्या, एक रजिस्टर घ्या, त्याच्यावर तुम्ही 22 फेब्रुवारी ते 10 एप्रिल पर्यंत केलेली सेवेची नोंद पूर्ण ठेवायची आहे। या काळामध्ये तुम्ही गुरुचैत्र पारायण करू शकता, रोज एक अध्याय गुरुचैत्र करू शकता, किंवा 7-7 दिवसाचे गुरुचैत्र पारायण तुम्ही करू शकता। स्वामी चैत्र आता खूप जणांची इच्छा आहे 108 दिवस स्वामी चैत्र करायचे, पण तुम्ही 22 फेब्रुवारी ते 10 एप्रिल पर्यंत स्वामी चैत्र वाचन करू शकता। कसं करायचं, रोज पूर्ण स्वामी चैत्र आहे ते पूर्ण वाचायचं, 21 अध्याय रोज जर तुम्ही एक स्वामी चैत्र पूर्ण वाचलं तर 22 फेब्रुवारी 10 एप्रिल पर्यंत तुमचे किती स्वामी चैत्र होती, 108 स्वामी चैत्राचा संकल्प करा। पण संकल्प आता असा करायचा, हातामध्ये पाणी घ्यायचं, अक्षत घ्या, फूल घ्या, गंधा अक्षत फूल घ्या आणि असं म्हणायचं की गुरुपुरुष अमृत योगापासून ते प्रकट दिनापर्यंत महाराजांची सेवा मी एवढी एवढी करणार आहे। स्वामी चैत्राचा रोज एक अध्याय वाचा, पूर्ण स्वामी चैत्र वाचू शकता, महाराजांचा नामस्मरण करायचं रोज तुम्हाला जेवढ्या जमेल, 11 माळी आणि 3 अध्याय हे तर आपलं रोजचं आहे, ते तर तुम्हाला करायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त काय करायचं, नामस्मरण सगळ्यात शाश्वत, 0-1 रुपया लागत नाही नामस्मरणाने। लोकांच्या हाताच्या रेषा बदललेल्या आहेत, हातातल्या रेषा, नवीन चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज आलेलं आहे, नवीन रेषा आलेल्या आहेत, भाग्य रेषा, सगळ्या रेषा, जे जीवन रेषा आहे, नवीन रेषा आल्या आहे। खूप जण म्हणतात आमच्या हातात पैसा टिकत नाही, तुम्ही सेवा करायला पाहिजे, तर ह्या काळामध्ये तुम्ही स्वामी चैत्र पूर्ण वाचू शकता, गुरुचैत्राचं रोज एक अध्याय वाचू शकता, नामस्मरण करू शकता, महाराजांना रोज अभिषेक करू शकता, रोज अभिषेक करायचा, श्री सुक्त, पुरुष सुक्त, पवन सुक्त, काही नाही आलं तर तुम्ही फक्त दूध आणि पाण्याने श्री स्वामी समर्थ म्हणून अभिषेक करू शकता। या काळामध्ये तुम्ही जेवढा नामस्मरण करणार त्याचं रोजचं तुम्ही लिहून ठेवायचं, कधी करायचं वेळ, तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा, दुपारी करा, कधीही करू शकता। आता आपली मरगळ आहे, जो आळस आलेला आहे तो आळस झटका, आणि ह्या काळामध्ये जेवढी तुम्हाला सेवा करता येईल तेवढी सेवा तुम्ही करू शकता। आणि आपण पण रोज रात्री 9:30 वाजता महाराजांच्या 3 माळी, 1 माळ नवार्ण मंत्र, सिद्ध कुंजिका स्तोत्र, ह्या ज्या सेवा आहे ते आपण स्वतः लाईव्ह घेणार आहोत। खूप जणांचा आग्रह होता, दादा तुम्ही रात्रीची सेवा सुरू करा, म्हणून आपण आता सेवा सुरू करणार आहोत, कारण खूप जण म्हणतात दादा आम्हाला एकट्याला सेवाच करावं वाटत नाही, म्हणून नामस्मरणावर आपण जास्त भर देणार आहोत। नामस्मरणाच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही, काहीच नाही। आपल्या मनामध्ये आपण काय करतो, महाराजांची सेवा आपण म्हणतो, हा मग खूप सेवा झाली आमची, आता बस झालं, तसं नाही। आपण रोज जेवण करतो, रोज आंघोळ करतो की नाही असं म्हणतो का, आता मी 1 महिनाभर आंघोळ केली बरं का, आता काय करणार नाही, असं आहे का, नाही। रोज जेवण करतो आपण 3 टाइम, 2 टाइम,
चहा घेतो असं म्हणतो का, आता एकदा काल घेतला बरं का, आता घ्यायची गरज नाही. तसंच नामस्मरण हे कधीही सोडायला नाही पाहिजे. या काळामध्ये तुम्ही जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी जास्त करू शकता. स्वामीक्षेत्र वाचा, महाराज नामस्मरण करा, गायत्री मंत्राचा जप करू शकता. तुम्हाला जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी जास्त तुम्ही सेवा करू शकता आणि गुरुचरित्राचा रोज एक अध्याय वाचू शकता. पासून तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता, म्हणजे गुरुचरित्राचे गुरुचरित्र पारायण करू शकता. 22 फेब्रुवारी ते 10 एप्रिल पर्यंत जेवढे गुरुचरित्र पारायण आहे तेवढे पारायण करू शकता. घरामध्ये एक फोटो ठेवा महाराजांचा. उद्या गुरुपुरुष अमृत योग आहे, कोणाकडे फोटो अजून पण नसेल, खूप जण असे त्यांच्याकडे फोटोच नाहीये, ते व्हिडिओ बघताय माझे, महाराजांचं सगळं लक्ष आहे. कोणताही फोटो ठेवा, गोटी हातात नसलेला फोटो नसला पाहिजे असं कोणी सांगितलं, कोणी काही सांगत सोडून द्या. तुम्ही महाराजांचा कोणताही फोटो ठेवा, मला महाराज महत्वाचे. श्री स्वामी समर्थ महाराज कुठेही दिसले तर मी हात जोडतो डायरेक्ट. श्री स्वामी समर्थ महाराज महत्वाचे. कोणताही फोटो आणा, कलर पेंट काढा, काही करा, उद्या गुरुपुरुष अमृत योग आहे, फोटो आणा. उद्यापासून महाराजांची स्थापना करा एका ठिकाणी, पाटावर करा, चौरंगावर करा, आणि उद्यापासून ते प्रकट दिनापर्यंत रोज तुम्ही महाराजांना रोज नैवेद्य दाखवा, रोज महाराजांची आरती करा, घरच्या घरी रोज आरती करा, काय होत नाही. एक टाइम सकाळी करायची सकाळी करा, रात्री करायची तर रात्री करा, दोन टाइम आरती करू शकता. ज्यांना पॉसिबल नसतं ते एक टाइम आरती करा. महाराजांना नैवेद्य दाखवायचं, काय दाखवायचं नैवेद्य महाराजांना, वरण भात भाजी पोळी, तुम्ही जे जेवणार नॉन व्हेज सोडून बाकी तुम्ही जे खाणार वरण भात भाजी पोळी ते महाराजांना दाखवायचं. म्हणजे साक्षात महाराज तुमच्या घरी 22 फेब्रुवारी पासून ते प्रकट दिनापर्यंत 10 एप्रिल पर्यंत महाराज तुमच्या घरी आहेत. महाराज सदैव तुमच्या घरी आहे, पण तुम्हाला तशी जाणीव करून द्यावं लागतं, तसा माहोल तयार करावा लागतो. तर उद्या सगळ्यांनी एक पाठ मांडा, चौरंग मांडा, महाराजांचा फोटो ठेवा. गुरुपुरुष अमृत पासून ते 10 एप्रिल पर्यंत प्रकट दिनापर्यंत महाराजांची रोज आरती करायची, महाराजांच्या रोज आरती करा, महाराजांना नैवेद्य आरती करा रोज, आणि ते केल्यानंतर नामस्मरण जास्त करा. जेवढं तुम्ही नामस्मरण करणार तेवढं तुम्ही महाराजांच्या जवळ जाणार. आता एक अशी एक सेवेकरीचा एक अनुभव सांगतो मी आपल्याला. त्यांनी मागच्या वर्षी असंच सेवा केली होती, आपण केली होती त्याप्रमाणे सेवा केली. त्यांना फोटो घ्यायची खूप इच्छा होती, त्यांना वाटायचं की आमच्या घरी महाराजांचा फोटो पाहिजे, पण त्यांच्या घरचे ऐकत नव्हते. पण ते महाराजांना विनंती करायची की महाराज तुम्ही आमच्या घरी या ना, महाराजांनी महाराज हसायचे, तुम्ही आमच्या घरी या ना. पण त्यांच्या घरी विरोध होता, पण त्या त्यांनी एक ठरवलं, नाही मी नामस्मरण करते, मी जेवढं नामस्मरण करणार तेवढे महाराज माझ्या घरी येणार स्वतःहून. तर त्यांनी नामस्मरण सुरू करून दिलं, नामस्मरण चालू झालं, नामस्मरण खूप झालं, खूप नामस्मरण झालं. माझ्याकडे काय माहिती का, महाराजांच्या यांनी खूप जण त्यांच्या घरचे 2-2 फोटो असेल, त्यांच्या घरी 2-2 3-3 फोटो असेल ते माझ्या घरी आणून देतात. मग मी ज्यांच्याकडे फोटो नाही आहे त्यांना विनामूल्य फोटो आहे ते देतो. आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणाकडे जर फोटो असेल, समजा तुमच्या घरामध्ये जर महाराजांचे 2-2 3-3 फोटो असेल तर एक्स्ट्रा फोटो असेल ते, एक्स्ट्रा स्वामीचरित्र असेल, एक्स्ट्रा काही असेल ते विनामूल्य तुम्ही मला आणून देऊ शकता. आणि कोणाकडे जर नसेल त्यांनी विनामूल्य माझ्याकडून घेऊन जाऊ शकता. ही महाराजांची सेवा आहे. तसंच त्या ताईला सांगितलं होतं तुमच्याकडे फोटो नाही ताई, ते म्हणणं दादा आमच्याकडे फोटो नाही आहे, त्यांना मी महाराजांच्या इच्छेने महाराजांचा फोटो त्यांना दिला. त्या व्यक्तीपासून त्या दिवशीपासून त्या ताईला एवढा आनंद झाला त्या दिवशी, त्या दिवशी म्हणजे अचानक गुरुवार होता, त्या ताईला एवढा प्रचंड आनंद झाला ती पै अक्षरशः रडली. ती म्हटली की मी महाराजांना असे म्हटले होते की महाराज मी तुम्हाला विकत घेणार नाही. बघा अनुभव बघा किती महत्वाचा आहे. त्या ताईंनी महाराजांना 6 महिन्यापूर्वी सांगितलं की महाराज मी तुम्हाला विकत घेणार नाही, तुमचा फोटो मी विकत कधीही घेणार नाही, असं तिने महाराजांना सांगितलं. आणि माझ्याकडे जो फोटो आला होता तो मला एका सेविकरी ताईंनी विनामूल्य मला दिला आणि मी त्या ताईला विनामूल्य दिला. म्हणजे हे सगळं चक्र महाराज करत असतात. ती ताई अक्षरशः रडली, म्हटली दादा मी असं म्हटलं महाराजांना की मला तुम्हाला मी विकत घेणार नाही, आणि महाराज त्यांच्या घरी गेले. मला पण असं मनामध्ये असं कसतरी वाटलं की महाराजांची किमया किती अगाध आहे, आपण विचार करू शकत नाही त्याच्या पलीकडे महाराज आहे. आपली तर कुवत नाही, आपली तर माझी तर अवघात नाही, माझी कुवत नाही, मी शून्य आहे, मला काही समजत नाही. पण तुम्ही जर नामस्मरण जर केलं तर अशक्य ही शक्य करतील स्वामी.
मनामध्ये तुमचं स्थिर पाहिजे, मन स्थिर पाहिजे. एका गुरुवर जर आपण दृढ निष्ठा ठेवली, दृढ विश्वास ठेवला, गुरु करता जर केला, तर आपल्या केसालाही धक्का लागत नाही. आपल्याला जे पाहिजे ते पूर्ण आपल्याला महाराज देत असता. तुम्ही किती दिवस किती वर्षापासून सेवा करता, काय करता, हे तुमचा हे तुमचं कर्म झाले. पण नवीन जोशाने नवीन येणे तुम्ही सेवा चालू करायला पाहिजे. सेवा बंद करू नका. सर्वांना हात जोडून विनंती आहे, कधीही आयुष्यामध्ये सेवा बंद करू नका. तुमचं चांगलं हो, तुमचं वाईट हो, तुम्ही वाईट काळामध्ये असाल सध्या, वाईट काळामध्ये तुम्ही सध्या, तुम्ही म्हणता आम्ही एवढी महाराजांची सेवा केली पण आमच्या मागेच नशीबी लागले, आम्हालाच त्रास आहे नाही करायची सेवा. तसं कधीही मनामध्ये विचार आणू नका. तुमचे जे दुःख आहे ते काही काळापुरतं असतं आणि सुख आहे ते पण काही काळापुरतं असतं. हे दिवस निघून जातील. आपल्या घरावर एका भिंतीमध्ये लिहून ठेवा, हे पण दिवस निघून जातील आणि 100% जातील. मन शांत ठेवलं त्याच्यामध्ये, आपण मन शांत ठेवून जर सेवा केली तर महाराजांपर्यंत पोहोचत असत. म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, 22 फेब्रुवारी 10 एप्रिल पर्यंत आपण जास्तीत जास्त सेवा करावी, लोकांना सेवा करायला सांगावी. आणि रोज रात्री 9:30 आपण यूट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर लाईव्ह घेणार आहोत. त्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी अवश्य यावं. नामस्मरण रोज सगळ्यांनी करावं, मन आपलं शांत होईल. जेवढं नामस्मरण होईल तुमच्यामुळं माझं नामस्मरण होणार आहे, एक लक्षात ठेवा. खूप जण म्हणतात ना एकट्याला सेवा करावं वाटत नाही, मला पण एकट्याला करावं वाटत नाही. म्हणून रोज नामस्मरण केलं तर आपली जी एनर्जी आहे ती एनर्जी वाढती. आणि थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे काय, रोज हळूहळू जप करत गेलो तर हळूहळू आपलं 10 एप्रिल म्हणजे 22 फेब्रुवारी ते 10 एप्रिल किती वेळ आले, फेब्रुवारी मार्च एप्रिल. कंटिन्यू सेवा करायची, मधले प्रॉब्लेमचे 5 दिवस सोडून द्या, शुद्ध वृद्धी सोडून द्या, पण सेवा सोडायची नाही. महाराजांना घट्ट पकडून धरायचे त्यांचे पाय महाराजांचे. महाराज आम्हाला तुमच्यापासून दूर लोटू नका. महाराज एकच म्हणायचं, तुमच्यापासून आम्हाला दूर लोटू नका. महाराज काय करत मग, तुम्हाला सुख देऊन टाकता, गाडी बंगला मुलं सगळं देऊन टाकता महाराजांनी तुम्हाला जे जे पाहिजे ते. तुम्ही त्यांच्यामध्ये गुंगून लागता, तुम्ही त्यांच्यामध्ये गुंगले, तुम्ही महाराजांपासून दूर जाता. माणूस जेव्हा दुःखामध्ये असतो तेव्हा तो जास्त सेवा करतो, आणि जेव्हा सुखात असतो तो कधीही सेवा करत नाही. हे त्रिकालबाधित सत्य. सगळं तुम्हाला भेटलं, गाडी भेटला, बंगला भेटली, नोकर भेटला, सगळं भेटलं तुम्हाला. तुम्ही कधीही महाराजांकडे जाणार नाही, खूप बिझी होऊन जाता. पण जेव्हा तुमच्याकडे संकट येतं तेव्हा तुम्ही महाराजांकडे जाता. म्हणून लक्षात ठेवा, ही मोह माया आहे, हे सगळं माया आज आहे तर उद्या नाहीये. पण नामस्मरण हे शाश्वत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज आहे. आपण जर विश्वास ठेवला, विश्वास डगमगला नाही, मनामध्ये किंतु परंतु जर नाही आणलं, तर आपण महाराजांच्या जवळ आयुष्यात बरोबर त्यांच्या जवळ जाऊ. आपण झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.